अंधेरी पूर्वेकडील नगर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मंडईचं काम पूर्ण करण्यात आलं सत्तर कोटी रुपये खर्च करून महापालिकेच्या माध्यमातून इथं दहा माळ्यांचा अद्ययावत मार्केट बनवण्यात आलंय ही मंडई सोळा हजार स्क्वेअर मीटर असून मंडईत लिफ्टची व्यवस्था आहे तसंच या ठिकाणी फिश मार्केट भाजी फळ मार्केट हॉटेल लहान मुलांसाठी खेळण्याची सोय तसंच समारंभासाठी हॉलचीही व्यवस्था करण्यात आली आहे महापालिका बाजार समितीनं या मंडईसाठी दोन वेळा निविदा काढल्या दोन हजार चौदा साली या मंडईचं सा काम पूर्ण झालं मात्र अजूनही मंडईची ही इमारत धूळ खात पडली आहे इतकंच नाही तर जोगेश्वरी गुंफा परिसरातील पुनर्वसित नागरिकांना या मंडईत जागा देण्याचं आश्वासन पालिकेनं दिलं होतं ते देखील अद्याप पूर्ण केलेलं नाही कन्स्ट्रक्शन बांधलं हे सुद्धा आता जुनं जुनं होत चाललेलं आहे म्हणजे जे नाविन्य असतं ते पण आता आमच्या मनातून हळूहळू कमी होत चाललेलं आहे आमची एकच विनंती आहे की मुंबई महानगरपालिकेने याचं लवकरात लवकर उद्घाटन करावं आणि आमच्यासारखे मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांचा एक चांगल्या ठिकाणी धंदा करण्याचं जे स्वप्न आहे ते मात्र साकार लवकरात लवकर व्हावं ही आमची हात जोडून विनंती आहे लोक कमिशनर के पास सी के पास भांड्रा मे डीएमसी के पास जो स्पेशल झोन के उनके पास मार्केट डिव्हिजन मे बाजार विभाग एस, एसी उनके पास उनके पास जाके मिलकर दो दो चार चार मीटिंग किया सब आश्वासन दिया लेकिन कहीं भी उन्होंने क्लियर बात नहीं की हम आपको अब तक देंगे या नहीं देंगे वो हमेशा बोलते हैं आपको हाँ बना है होएगा लेकिन अब तक पूरी सिर्फ कोरे आश्वासन मिल रहे हैं और हमारा एकदम पूरा भविष्य भैया अंधकार में हुआ है पांच वर्ष पूर्वी सामने ले, की तुम्हारा हा मॉल की इकड़े जागा देते तर त्याच्यानंतर आज हा माहोल होऊन सुद्धा तीन वर्ष झाली तरी सुद्धा आमची काही सुनवाई होत नाही पण पब्लिक तुम्ही उचलताय त्यांना शिफ्टिंग देताय सगळं काय होत मग आमचं काय कोण विचार करणार आमच्याबद्दल म्हणून आम्ही जी धाव घेतली की आमच्या म्हणजे आमच्या बोलण्याला किंवा आमच्या न्यायाला कुठेतरी वाच्यता फुटावी मंडई सुरू करावी आणि पुनर्वसितांना हक्काची जागा द्यावी यासाठी इथल्या रहिवाशांनी आयुक्तांकडे अनेकदा पत्र व्यवहार केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही मंडई का सुरू होत नाही याचं कारणही या रहिवाशांना कळत नव्हतं अखेर या रहिवाशांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली झी हेल्पलाईनच्या टीमनं या रहिवाशांची भेट घेतली मंडईच्या इमारतीची पाहणी केली त्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं रवींद्र वायकर यांना गाठलं रहिवाशांची मागणी त्यांच्या कानावर घातली या संदर्भात आयुक्तांसोबत बैठक घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं हे सर्व गोष्टी जर परिपूर्ण असताना एवढा वेळ का लागावा याच्यावरती मी स्वतः नाराज आहे आणि मी आयुक्तांची बैठक घेऊन हे तत्काळ लवकरात लवकर मी ज्या पद्धतीने जे माझ्या डोक्यामध्ये जी सूचना हे होतं की मला असं असं करायचंय तर त्या पद्धतीने झालेलं नाही तर लवकरात लवकर करून लोकांच्या उपयोगासाठी ती मंडई आणण्याचा प्रयत्न करणार आहे इमारत बांधून तयार असताना तिच्या वापराला बंदी का कारण शोधायचं ठरवलं त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं बाजार उद्यान समिती अध्यक्ष यामिनी जाधव हो यांना गाठलं मंडईत अग्निरोधक यंत्रणा बसवण्याचं काम बाकी असल्याचं कारण त्यांनी पुढे केलं कम्प्लीट झालेलं असून सुद्धा ज्या काचा आपण बाहेर लावतो ज्या फायर त्याच्यासाठी फायर ब्रिगेडचं आतमध्ये काम चालू आहे अजून ग्रिल्स वगैरे लावून घेतल्या जात आहेत त्याच्यामध्ये अग्निशामक दलाकडून जे काम चालू आहे त्यांनी आपल्याला तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे तीन महिना ते कम्प्लीट होणार आहे सत्तर कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली महापालिकेची मंडई कधी वापरात येणार असा प्रश्न राजकीय नेते आणि स्थानिक नागरिकांना पडत आहे या दिरंगाईमुळे इमारतीचाही नुकसान होऊ लागलाय मात्र झी हेल्पलाईन मंडईच्या इमारतीचं नुकसान होऊ देणार नाही जोपर्यंत पालिकेची ही, जो ही मंडई वापरत येणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठ पुरावा करतच राहील गणेश कवाडे सह पाटील झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे